सन्मान्य सदस्य महेश बालदी, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरता एकदा मंत्री महोदय आपण बैठक घ्यावी स्थानिक लोकप्रतिनिधींची. आपण 3 महिन्यामध्ये कलेक्टरकडून कलेक्टर याचा निवाडा करतील, कलेक्टर स्तरावर मंजुरी मिळेल हे आपण आश्वासन दिलं, निश्चित आपण याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहात, याबद्दल आनंद आहे. पण माझं अजून एक म्हणणं आहे साहेब, त्या ठिकाणी पाताळगंगा MIDC याच तालुक्यामध्ये येते. आपण 15 वर्षाचा कायदा वाचला होता, 30 वर्ष झाली त्या ठिकाणी एक कण काम झालं नाही MIDC. आपण त्या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांना आपल्या पिढीला नोकऱ्या मिळतील म्हणून MIDC जागा दिली, त्या 30-30 वर्ष झाली तिथे एक कणाचं काम झालेलं नाही. अशा जमिनी आपण परत देणार आहात का, याबद्दल शासन विचार करेल का, या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर मिळावं ही अपेक्षा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आता मी आता स्पष्ट केलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ज्या सुनावण्या सुरू आहेत ती प्रक्रिया 3 महिन्यात तिथे पूर्ण व्हावी, त्यातूनही जर गरज पडली तर त्याबद्दल बैठक घेण्याची आमची तयारी आहे. आणि दुसरं, त्यांनी पाताळगंगाचा उल्लेख केला की 15 वर्ष उठून गेलेली आहेत आणि जर तिथे काही विकास झाला नसेल तर नक्कीच त्याबाबतीत शेतकऱ्यांशी बोलावून त्यांची बैठक घेतली जाईल.